हाय स्टुडंट्स आज आपण सिक्स्थ स्टँडर्ड फोर नंबरचं लेसन ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स त्यातील प्रॅक्टिस सेट टेन पाहत आहोत त्यातील क्वेशन वनसाठी मी वेगळा व्हिडिओज तयार केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आपण सबट्रॅक्ट आज पाहत आहोत पहा त्याआधी एजे ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर स्टुडंट्स प्लीज सबस्क्राईब करा पहा सबट्रॅक्शन सप्रॅक्शन करताना सुद्धा काय करावं लागतं आपल्याला डिनॉमिटर सेम करून घ्यावा लागतो पहिल्यांदा आपल्याला ह्या मिक्स फ्रॅक्शनचं इन प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागेल कन्वर्जन कसं करायचं ते प्रॅक्टिस एट नाईनमध्ये आपण शिकलेलो आहोत पहा थ्री इंटू थ्री प्लस वन अपॉन थ्री पहा ह्या दोन नंबरचे मल्टिप्लाय या दोन नंबरचे ॲडिशन थ्री इंटू थ्री प्लस वन अपॉन थ्री प्लस फोर सॉरी प्लस नाही आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे मायनस मायनस अपॉन फोर इंटू वन प्लस वन अपॉन फोर पहा फोर इंटू वन प्लस वन अपॉन फोर सबट्रॅक्शनचे सबट्रॅक्शन करायचे सॉरी थ्री इंटू थ्री 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 जा नाईन प्लस वन टेन अपॉन थ्री मायनस फोर वन जा फोर प्लस वन फायू अपॉन फोर आता इथे पहा जेव्हा आपण सबट्रॅक्शन फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करतो तेव्हा आपल्याला डिनॉमिनेटर सेम हवा असतो इथे डिनॉमिनेटर सेम नाही मग तो करून घ्यावा लागेल तो कसा करून घ्यायचा पहा हे फ्रॅक्शन लिहून घ्या आणि अपोजिट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे ह्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं ह्या फ्रॅक्शनला न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं सेम तसंच ह्या साईडला फाईव्ह इंट आपण फोर लिहून घ्यायचं आणि ह्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं न्युमोरेटर आणि डिनॉमिटरला मल्टिप्लाय करायचं असं केल्यामुळं काय होतं आपला डिनॉमिटर सेम होतो टेन फोर जा फोर्टी थ्री फोर जा ट्वेल् मायनस फाईव्ह थ्री जा फिफ्टीन आणि फोर थ्री जा ट्वेल् डिनॉमिनेटर आपला सेम मिळाला आता आपण काय करू शकतो न्युमोरेटरचे सबटेक्शन फोर्टी मायनस फिफ्टीन अपॉन ट्वेल आणि डिनॉमिनेटरचं सब्ट्रॅक्शन करायचं नाही फक्त निमोरेटरचं काय करायचं आहे ते करायचं फोर्टीमधून फिफ्टीन गेले टेनमधून फाय गेले फायू आणि थ्रीमधून वन गेला टू ट्वेंटी फायू अपॉन ट्वेल परंतु हे आन्सर झालं का आपलं तर नाही आपल्याला या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं परत मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आहे म्हणून ट्वेंटी फायवला आपण काय करणार आहोत ट्वेल्वनं डिवाईड करणार आहोत साईडला करूया ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर रिमेनिंग वन आता आन्सर कसं येईल आपलं पहा जे रिमेनिंग आहे ते न्यूमरेटरला ज्यानं डिवाईड केलेलं आहे ते डिनॉमिनेटरला आणि हे क्युशंड आहे ते साईडला आन्सर काय आला आपलं टू वन अपॉन टू वन अपॉन ट्वेल् इझी आहे खूप काही हार्ड नाही पहिलं मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं मग मायनस केलेलं मायनस नाही करायचं पहिल्यांदा आपलं डिनोमेटर सेम करून घ्यायचा नंतर मग डिनोमेटर सेम झाल्यानंतर डिमोरेटरचं सबट्रॅक्शन करायचं आणि मग आलेल्या आन्सरचं परत मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं इझी आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा मिक्स फ्रॅक्शनचं पहिल्यांदा इमप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन टू इंटू फायू प्लस वन अपॉन टू मायनस थ्री इंटू थ्री प्लस वन अपॉन थ्री टू इंटू फाय प्लस वन थ्री इंटू थ्री प्लस वन फाय टू जा टेन टेन प्लस वन इलेवन अपॉन टू मायनस थ्री थ्री जा नाईन प्लस वन टेन अपॉन थ्री पहा हे झालं इम्प्रॉपर इमप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन आता आपल्याला काय करावं लागेल मन सप्रॅक्शन करण्यासाठी जिनोमीटर सेम हवा आहे डिनॉमिटर सेम नाही तो करून घेऊया मगाशी सांगितलं कसं करायचं इलेवन अपॉइंट ट्वेल इन टू ह्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं थ्री अपॉन थ्री मायनस हा फ्रॅक्शन लिहून घ्यायचा आणि या साईडच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आता पहा इलेवन थ्री जा थर्टी थ्री थ्री टू टू थ्री जा सिक्स मायनस टेन टू जा ट्वेंटी थ्री टू जा सिक्स डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळाला आता न्युमरेटरचं करायचं सबट्रॅक्शन थर्टी थ्री मायनस ट्वेंटी अपॉन सिक्स आन्सर येईल थ्री आणि थ्रीमधून वन गेला थ्रीमधून टू गेला वन थर्टीन अपॉन सिक्स काय मिळाले आपल्याला इथं थर्टीन अपॉन सिक्स आता ह्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं पहिलं परत आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करावं लागेल मी तर करते थर्टीन डिवायडेड बाय सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स टू द ट्वेल रिमेनिंग राहतील वन आता मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहून घेऊया रिमेनिंग आहे तो न्युमरेटरला ज्याने डिवाइड केलेला आहे ते डिनॉमिनेटरला आणि हे क्युशन साइडला आन्सर आलेला आहे टू वन अपॉन सिक्स इझी आहे खूप काहीही हार्ड नाही आहे पहिल्यांदा इम मिक्स फ्रॅक्शनचं इमप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाल्यानंतर डिनोमिनेटर सेम डिनॉमिनेटर सेम करून घेतल्यानंतर सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर आलेल्या आन्सरचं परत मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन अवघड नाही थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया सेवन वन अपॉन एट मायनस सिक्स वन अपॉन टेन पहिल्यांदा काय करूया आपण मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये एट इंटू सेवन प्लस वन अपॉन एट मायनस टेन इंटू सिक्स प्लस वन अपॉन इन प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन एट सेवन जा फिफ्टी सिक्स प्लस वन फिफ्टी सेवन अपॉन एट मायनस टेन सिक्स जा सिक्स्टी प्लस वन सिक्स्टी वन अपॉन टेन पहा हे झाले इम्प्रॉपर प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन आता इथे आपला डिनॉमिनेटर सेम नाही तो करून घेऊया फिफ्टी सेवन अपॉन एट या डिनॉमिनेटरनं काय करायचं न्युमरेटर आणि डिनॉमिटरला मल्टिप्लाय मायनस सिक्स्टी वन अपॉन टेन आणि या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय फिफ्टी सेवन टेन जा फाईव्ह हंड्रेड सेवन्टी अपॉन एट टेन जा एटी मायनस सिक्स्टी वन इंटू एट एट वन जा एट एट सिक्स जा फोर्टी एट अपॉन टेन एट जा एटी झालं डिनॉमिनेटर सेम आता न्युमरेटरचं करूया सप्रँक्शन फिफ फाईव्ह हंड्रेड सेवन्टी मायनस फोर हंड्रेड एटी एट डिवायडेड बाय एटी आता मायनस करूया टेनमधून एट गेले टू टेनमधून एट गेले टू सिक्स सिक्सटीनमधून एट गेले एट फाईव्हमधून फोरमधून फोर गेले झिरो एटी टू अपॉन एटी आता याचं काय करायचं इमप्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन एटी टूला एटीनं डिवाइड करायचं एटी वन जा एटी रिमेनिंग राहता येईल टू आता कन्वर्जन करूया रिमेनिंग असणारे टू न्युमरेटरला ज्यानं डिवाइड केलेलं आहे ते डिनॉमिनेटरला आणि हे वोशन साईडला आता पहा इथे आपल्याला परत टू न ला काय होतं डिवाइड होतं ना टू वन जा टू टू फोर जा एट जिथे होईल टू वन जा टू टू फोर जाईल टू झिरो झिरो म्हणून आन्सरलाही राहील वन वन अपॉइंट फोर्टी म्हणजे हे आलेले मिक्स फ्रॅक्शनला आपण परत काय केलं सिम्प्लिफाय केलं किंवा परत डिवाइड केलं तर आपला आन्सर काय आला वन वन अपॉइंट फोर्टी फोर नंबरचं एक्झाम्पल पाहूया फोर नंबरचं एक्झाम्पल पहा सेवेन वन अपॉइंट टू मायनस थ्री वन अपॉइंट फाईव्ह हे मिक्स फ्रॅक्शनचं करूया इमप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन टू इंटू सेवन प्लस वन अपॉन टू मायनस फायू इंटू थ्री प्लस वन तुम्हाला मिक्स फ्रॅक्शनचं इमप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन कसं करायचं हे माहिती नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस सेट नाईनचा व्हिडिओ पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आणि इमप्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन कसं करायचं ते मी दिलेलं आहे आणि तेच क्वेश्चन आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये पहा सेवन टू जा फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन अपॉन टू मायनस फायव थ्री जा फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन अपॉन फाईव्ह मल्टीप्लाय मग ॲडिशन आता इथे पण काय झालं डिनॉमिनेटर सेम नाही करून घेऊया फिफ्टीन अपॉन टू इन्टू ह्या डिनॉमिनेटरनं मल्टीप्लाय मायनस सिक्स्टीन अपॉन फाईव्ह ह्या डिनॉ डिनॉमिनेटरनं मल्टीप्लाय पहा फिफ्टीन फाईव्ह जा सेवन्टी फाईव्ह आपण फायू टू जा टेन मायनस सिक्स्टीन टू जा थर्टी टू अपॉन फाय टू जा टेन आता आपले डिनॉमेटर सेम झालेले आहेत आपण डिमोरेटरचा सबट्रॅक्शन करू शकतो सेवंटी फायू मायनस थर्टी टू अपॉन टेन सबट्रॅक्शन करूया फायमधून टू गेले थ्री सेवनमधून थ्री गेले फोर फोर्टी थ्री अपॉन टेन आता आपण काय करूया या इम्प्रॉपर फॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये फोर्टी थ्रीला टेननं डिवायडेशन टेन फोर जा फोर्टी रिमेनिंग थ्री लिहिणार कसं रिमेनिंग असलेले ह्याच्या न्युमरेटरला ज्यानं डिवाइड केलेलं आहे ते डिवायडेशनला परत आणि जे क्युशन्ट आहेत ते साईडला फोर थ्री अपॉन टेन इज अ आन्सर आता क्वेशन थ्रीसाठी मी परत अजून एक व्हिडिओ तयार करेन Thank you students for watching this video. Thank you.